भाकऱ्या कशा मला अजून फारशा जमत नाही, म्हणजे चुलीवरती मला जमत नाही अजून। मी वाट बघून बघून बाप रे हैरान झाली का, 11 वाजता तरी घरी नाही येणार तर चिंता होत नाही। बघा तयार झाले, बघा थोडंसंच बाकी आहे। काजूची भाजी जी खाल्ली की नाही ह्या वर्षी? पण गावाला एक बरं ना, गॅस संपला ना तरी काही चिंता नसते। गेले दोघं पण नाही आहेत, आज जरा उशीर झाला व्हिडिओची सुरुवात करायला। पक्ष्यांचा किलबिलाट बघा झाडांवरती। कुणाल गेला बघा आत्ताच, 10-15 मिनिटं झाले। आणि आजची ताजी बातमी बघा, कपडे बघा आज हे जवळजवळ 2 बालद्या कपडे आणि परत ह्या टबमध्ये पण आहे। सर्व नवीन कपडे कुणालचे ह्या बालडीत टाकलेले आहेत धुवायला। आज कपड्यांचं भरपूर काम आहे आपल्याला। आणि आमच्याकडे आता चालले हे बघा देवपूजा चालू आहे। गादले का असे बाहेर उन्हात टाकायचे? किचन बघा असं, नाश्ता करून झालं ना आता थोडंसं बाकी उचलायचं, ते म्हणतात उचलते बाहेरचं तुम्हाला दाखवते तयारी। भेटलं बराच वेळ झाला, सुरुवात करूया व्हिडिओला आपल्या। चूल आता पेटवायचे, विजवली चूल मी कारण पाणी तापून गेलं होतं ना। मला ना आज काढायचं आहे वाटप, तर हे बघा सगळं कांदे वगैरे सर्व तयारी करून ठेवले आहेत। खोबरं आहे किसून ठेवलेलं काल संध्याकाळी। आणि ही भाजी आता मला कुणालच्या बाबांसाठी करायची आहे नाश्त्यामध्ये। तर आज नाश्त्यामध्ये मी ते मॅक्रोनी असते ना ते बनवलं होतं कुणालसाठी, तर त्यांना काय आवडत नाही म्हणून म्हटलं त्यांना भाजी आणि चपाती बनवते। चला सुरुवात करूया फटाफट, आजचं आमचं शेड्यूल ठरलेलं आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचं वातावरण बघा, ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतो असं वाटतं आहे। कालच्यापासून असंच आहे पण पाऊस काही पडत नाही आहे, पण इतकं सुंदर वाटतं ना वातावरण, खूप छान वाटतं आहे। आणि त्यात परत पक्ष्यांचा किलबिलाट, भरपूर पक्ष्यांचा किलबिलाट असतो हल्ली, म्हणजे थंडी कमी झाल्यापासून। आत्ताच तुमच्या सर्वांच्या ना कमेंट मी वाचत होती रिप्लाय देण्यासाठी, मी थोड्याशा कमेंट्सला रिप्लाय दिला। मी जसा मला वेळ मिळेल ना त्या पद्धतीने मी कमेंट्सला तुमच्या रिप्लाय देते। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पडवीचं आपलं काम चालू म्हणून ना ते सांगितलं ना, तर खूप जणांच्या कमेंट्स आल्यात आणि भरपूर असे आशीर्वाद वगैरे सर्वांना दिलेले आहेत, त्याच्यामुळे मला पैसा एकदम भरून आलं ते सगळं वाचून। तर असे तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या मागे असू द्यात, तेवढीच म्हणजे कशी हिंमत मिळते तेवढे मग असं वाचून। तर हे माझं काम झालं ना का बघू, जर का ऊन नाही आलं ना तर रानात जायचं आहे समोरच्या साईडला, आपल्याला की नाही लाकडं आणायची थोडीशी, म्हणजे मागच्या वेळेस आणली होती ना ती आता जवळजवळ संपत आली, त्याच्यामुळे आता कसे जसे लागतील ना त्या पद्धतीने घेऊन येणार। लाकडं कशी भरायचीत म्हणजे सरपण, तर आता कसं एवढ्यात नाही म्हणजे मे महिन्याच्या आसपास भरून ठेवणार, भरपूर आहेत आजूबाजूला आपल्याकडे लाकूड फाटा, त्याच्यामुळे असं काही चिंता नाही आहे, तर होऊन जाईल। तर बघू आता उन्हाचं कसं ते, नाहीतर मग ऊन जर का पडलं तर संध्याकाळी जाणार मग। कुठे? पुढे नको, पुढे आता कपडे वगैरे धुताना मी आता घेणार आहे पहिला कपडे धुवायला। गादले ह्याच्यावरती राहतील ना, काकांना सगळं विचारून घ्या। तर कुणालचे बाबा चाललेत काकांकडे, तोपर्यंत म्हटलं माझं मी ते करून घेते, ते मग येतील ना। हा कडी लाव जरा ज्याला पुढच्या, हे बघा वाटप आपलं झालं भाजून, त्याचं मला मिक्सरला वाटायचं आहे। भाकऱ्या केल्यात, भाकऱ्या कशा मला अजून फारशा जमत नाही, म्हणजे चुलीवरती मला जमत नाही अजून, पण गॅसवरती जमतात। अशा वेड्या भाकऱ्या करते तरी प्रयत्न करते मी आता जमतील। आणि ही बघा ही आपली भाजी पालेभाजी, पण ज्यांच्यासाठी केलं आहे त्यांचा काय अजून काय पत्ता नाही आहे, कुणालचे बाबा अजून नाही आलेले आहेत, तर म्हटलं जरा आता उचलून ठेवते घरामध्ये। आणि वातावरण ऊन सावली असं होत आहे, आता बघा हलकंसं ऊन पडलं आहे आणि मग अशी सावली होती चांगली। चला आता ह्यांची वाट बघते। आणि हे बघा आत्ता असे आलेत, आज विराट शाळेत नाही गेला? कसला कसला संप? नाही पण वाजले किती
मी वाट बघून बघून बाप रे हैरान झाली. हे काय आणलं? मी दोघ जण रानात गेला. तुम्ही ग फोन पण लागत नाही. मी कधीची फोन करते काय रे विराट? हा नाश्ता नाही केला. काय नाही काय नाही. हे बघा माझे अर्धे कपडे पण धुवून झाले चालू आहे. आता मी मशीन बंद केले. हा जेवण माझं जवळजवळ अर्ध करून झालं. हा आणि बघा घड्याळ तुम्हाला दाखवते. हे बघा 11 वाजले पुराव्यासकट. काय तर का अजून ज्या बिया करायच्यात? हा अजून पोटामध्ये नाश्ता नाही काय नाही काय नाही. काय मला हव्या होत्या? काजूच्या बिया काल आणल्या होत्या आपण. काय रे विराट, तू तरी नाश्ता केलेलास? नाही ना. नाही ना, नाश्ता नाही करत तू. बापरे काय ह्यांना बोलायचं. हे बघा माझं ना सकाळी मॅक्रोनी बनवलं ना, त्याचं तसं मी करते. वाटाण्याची उसळ करते. हे बघा काळी वाटाणी आपली भिजवलेली ना, त्याच्या ना हे टाकलंय मी हळद आणि मीठ टाकलं उकडताना. आणि अर्धे ना थोडेसे आता वाटून घेणार मिक्सरमध्ये. आपलं वाटप पण बघा वाटून झालं आहे. म्हणजे बहुतेक सगळं माझं काम करून झालं. पण आमच्याकडे नाश्त्याचा पत्ता नाही बघा. हां हे बघा काय काय घेऊन आलेत. रानमेवा घेऊन आलेत. रानमेवा आपली पंढरी काकी आहे ना, तिच्या झाडावरचे हे रामफळ त्यांनी काढून आणलेले आहेत. होती पंढरी काकी, काय बोलली काढा म्हणून. पिकलेले आहेत काय? तयार होती 2-3. आणि ह्या काजूच्या बिया सुकलेल्या आणलेल्या आहेत. गोंधळच आणलेत का ती गोड असली काजूची? पोरी पण घरात असते ना. माझ पोरी पण घरात. मग कुठे गेल्या काजी मध्ये? आपण पोरी आरोही होती आमच्यावर. हा दुसरी झोपलेली होती मृणमयी. आता एवढा उशिरा नाश्ता करून आता दुपारी जेवणार काय? मी कधीपासून फोन करते. फोन पण लागत. फोन कशाला? म्हणजे 8:30 गेलेला माणूस जर का 11 वाजे तरी घरी नाही येणार तर चिंता होत नाही. जंगलात हरवलो. एक फोन करून सांगायचं ना मी जाते रानात मध्ये. मला वाटलंच रानातच घेणार असणार. आपण या पोरांना सुट्टी असल्या मला माहित नाही. संप कसला आज? संप किती तो झाला कसला? यांचा संप आहे ना त्या युनियन काहीतरी विमा आहे ना विमा त्याच्यावर. कसला विमा? आपल्या इथे गावालाच आहे का मुंबईमध्ये पण? सगळीकडे मुंबई पासून सगळीकडे. एसटीचा मग यांचं काय ते हे जा होत ना रिटायर होतात ना त्यानंतर ते काय देतात ना पेन्शन. पेन्शन त्या याच्यावर काय दिलं. अच्छा हा चला करा नाश्ता करा. तर 1 वाजलाय बघा दुपारचा. आणि कुणाला ना आत्ताच आलाय क्लासमधून त्याचीच वाट बघा होती. हे बघा गाजले आपल्या इथे टाकले सुकत उन्हामध्ये. आणि दही ठेवलं आहे मी बनवायला उन्हामध्ये म्हणून मी ते जरा थांबले होते. लवकर जर का दही आपल्याला जमून हवं असेल ना तर उन्हामध्ये ठेवायचं टोप. तर हे बघा हे मी ठेवलं आहे इथं उन्हामध्ये. खालच्या साईडला बघा तुम्हाला दिसत असेल. सकाळी लावलं किती वाजता मला वाटतं काहीतरी 8 दरम्यान मी लावलं आहे. आता मी चेक करून बघते तयार झालं आहे का. कसलं ऊन पडलं आहे बघा भयानक. सकाळी असं वाटत होतं की पाऊस पडेल म्हणून आणि आता असं कडकडीत ऊन पडलेलं आहे. हे बघा तयार झालंय बघा. थोडंसंच बाकी आहे अजून. मला वाटतं 1/2 तास राहिलं ना तर एकदम घट्ट होऊन जाईल. नाहीतर इतक्या लवकर जमत नाही दही. आणि ही आपली वांगी पण सुकले. आज आहे ना होऊन जातील. 2 दिवसामध्ये सुकतात हा असं कडकडत ऊन असेल ना तर 2 दिवसामध्ये चांगलं असे एकदम हे होतात. आणि ह्या काजूच्या बिया बघा साल असतात ना वरची त्यापर मी टाकल्या नाही ह्यावेळेला. म्हणजे ठेवल्यात कारण आपल्याला बऱ्याच ताईंच्या वगैरे कमेंट होत्या की त्या बिया ठेवा म्हणून. त्या जाळायच्या त्या वासाने ना सगळे जीवजंतू लांब जातात त्याच्यामुळे मग असे ना सुकून म्हटलं ठेवून देते मी. चला आता हे राहू दे एक साईडला जेवायला वाढते कुणाला आलं आहे आता. आणि आता आम्ही निघालो आहे रानात जायला. आज आम्ही आता असं वरच्या साईडने जातो आहे समोरच्या साईडने नाही जात आहोत. इकडनं पण आहे जरा 5 मिनटं चालायला लागेल. पण तिकडे कसं काटे कुठे असत नाही म्हणून. कुणाला आहे घरी? आवाज येतो आहे रानात ना कोणातरी.
मग अशी ना आपलं थोडंसं सामान पण आलं आहे, तुम्हाला मी दाखवते नंतरला. अर्धे पत्रे वगैरे यायचे बाकी होते ना, ते आलं मगाशी. हे बघा, हे असे इथं ना करंदीचे पण केवढे मोठे मोठे आहेत, पण या धाक्यातनं जायचं म्हटलं का भीती वाटते. हे इकडनं वरच्या साईडने जातो, इकडनं रस्ता आहे. हां, इकडनं आहे रस्ता. आपल्या इकडनंच गेलं असतं बरं झालं असतं. एवढी लाकड आहेत तुम्ही एकट्याच आलात का राहणार तेवढ्या? मी राहणार एकला. काजी बघू किलो ते रोप यार आहे, ते काजू आहे. आमची खाई काजी म्हणजे थोडी थोडी जमवायला नको लाकड, थोडी थोडी नेतो रोज. तण ह्याची लाकडं आम्ही अजून करता, आता आता थोडी थोडी काढले ना, ती जुनीच वापरली. हो अगोदर होती ना, लाकडात नाही यंदा का. तुम्ही माझं हे पाय दुखतोय, गेल्या वर्षी नाही काढलेली. मला वाटलं सभीक्षा आहे का काय, तिकडे बघितलं ना. हा हा, ते बघा आपलं घर दिसतंय समोर, दिसतंय समोर घर बघा. आणि इथे असं आपण आलोय, आणि त्या आमच्या गावातल्या काकी आता गेल्या ना त्या कुठे, तोड मग घेऊन जाऊया. काढ मग वडून, वडून काढ ना. मी येऊ पुढं. काजूची भाजी जी खाल्ली की नाही ह्या वर्षी? नाही. मग आमच्याकडनं घेऊन जावा काजी पाय. तर आता उद्या परवा जाऊया ना वरती, तेव्हा काढीन वल्या भेटला तर देईन तुम्हाला. हा हा, धरलेत धरलेत. होईल उचलायला का कुणाला फोन करू? हा काजू. हा तो एक एक बाजू तू पकड, एक बाजू मी पकडते. हा तो पुढे ढकलत खरं. इथे या काट्यात ना कसं तोडणार? आणि गेल्या वर्षी मेळ्याच्या माझा राहिला, म्हणजे गेल्या वर्षी हा पडलेला इथं लाकडं तोडली ना. हा हा, तेव्हापासून हा बघा एवढा मोठा आणला कुणाच्या बाबांनी, तो आपल्याला ना कशाला तरी कामाला येणार. पोकल आहे का? पोकल नाही ना. अहो बॅचका होईल त्याचा, तो वरच्या साईडला तोडायचा बॅचका होईल. बघ हा तोडायचा. हा आता मध्ये किंवा आडवा घालायला कामाला येईल. हा बरोबर. सगळी आतमध्ये ढकलले, थोडीशी फक्त इथे ठेवले. तर ही बघा, ही आपल्या आळ्याच्या इकडची तोडून झाली. आता आम्ही बघा ह्या साईडला चाललोय, समोरच्या साईडला.
पण गावाला एक बरं ना, गॅस संपला ना तरी काही चिंता नसते. आपली चार लाकडं आणली पेटवली की झालं, जेवण आपलं बनतंय. पण शहरामध्ये मुंबईमध्ये गॅसशिवाय पर्याय नसतो. आता मी ना मंगळवारी बाजारात गेली ना, सिलेंडर आणला, 1300 रुपये सिलेंडर. बोला म्हणजे तुम्ही विचार करा किती महाग पडत असेल. आपल्याला एका ताईंची कमेंट पण होती आलेली की ताई तुम्ही म्हणजे सिलेंडर वापरता गावी, तर किती महिने जातात आम्हाला. तर आता कसं मी सांगू शकत नाही, पण जर का मी चुलीवरती वगैरे असं जेवण केलं ना, म्हणजे ते माझ्या मूडवरती असतं. जर का माझा मूड असेल की नाही चला आज जेवण करूया चुलीवरती, तर मग मी चुलीवर करते. आणि असं भरपूर वगैरे काम असेल ना मग गॅसवरच करते. त्याच्यामुळे असं परफेक्ट असं सांगू शकत नाही, पण 2-2.5 महिने किंवा 3 महिने असं जात असेल. पण इथे आल्यापासून, नवीन घरात आल्यापासून ना माझं म्हणजे गॅसवरच जास्त असतं. आता पाणी वगैरे आपलं चुलीवर तापतं, अधूनमधून जेवणसुद्धा मी चुलीवरती करते. पण संध्याकाळच्या वेळेस नसतं, जास्त करून सकाळच्या वेळेसच करते मी. पण जुन्या घरामध्ये होती ना तेव्हा सगळं जेवण मी चुलीवरती करायची, आणि तेव्हा गॅस मला चालायचा जवळजवळ 4 महिने वापरायची. एक सिलेंडर फक्त चहा आणि दूध असं व्हायचं, आणि अधूनमधून कधी काही बनवलं तर खूप घाई असायची तेव्हा त्यावेळेस म्हणून. पण आता इथे नवीन घरात आल्यापासून 2-2.5 महिने जातात आरामात. आता आपण समोरच्या रानात जाऊया. पण बरं, ही गावाला एक ही गोष्ट बरी आहे की काही संपलं का टेन्शन नसतं, काही पण बनवून खाल्लं की चालतं असं. त्याच्यामुळे आता सिलेंडर जरी संपला ना तरी पण मला चिंता नसते. म्हणजे भरपूर जमा केलेत लाकडं, 2-4 मोठे मोठे असे ओंडके पण भेटले, जे आपल्याला खोप वगैरे घालायला किंवा पुढे जाऊन म्हणजे मांस वगैरे बघा बनवतात ना उपयोगी पडेल. त्याच्यामुळे ते साईडला करून ठेवले. कुणाल पण आला होता, आता काम चालू होतं म्हणून शूटिंग काही जास्त मला नाही करता आलं. म्हटलं काम करणार का म्हटलं व्हिडिओ शूट करणार, त्याच्यामुळे मी ते साईडला करून ठेवलं. हां, हे बघा ते पण सुकलं रानता. हे बघा करवंद, आता भरपूर कच्चे करवंद मी खाल्लेले आहेत. आंबट नाही लागतं जास्त, चल ती कवळी आहेत नाही पण चांगली लागतात. खाते जरा 2-4 खाते ना. हे बघा चल ती कवळी आहेत. ही मजा आहे गावची, कधी पिकतील काय माहिती. चला कोंबड्यांचा आवाज आहे. गेल्या आपण इथेच यायचो ना वाघ्याला घेऊन, वाघ्या पण यायचं ना आपल्यावर गाडी घेऊन. गाडी घेऊन उत्पन्न गाडी आणून ते वळवायचं, इथेच थांबायचं लाकडं घेऊन जायचं. तर सगळं की नाही आता बघून ठेवलं कुठे कुठे काय काय आहे लाकडं वगैरे. मग आता रोज थोडं थोडं घेऊन देणार, मग जसं वेळ मिळेल तसं घेऊन जायचं. आपलं असं टायमिंग फिक्स नसतो ना. आता चाललो घरी, तरी भरपूर जमवली लाकडं, खूप जमवली. 6:30 वाजले बघा संध्याकाळचे, आणि उजेड बघा किती अजून आहे ते. असं वाटलं की 6 वाजलेत, आता कधी पण अंधार होईल. आणि मागे बघा ते पत्रे बघा दिसतात ना आलेले, ते मगाशी आलेले आहेत. आज काल अर्ध सामान आलं होतं, आज अर्ध सामान आलं आहे. आणि मला वाटतं उद्या सकाळी पण आपलं अर्ध सामान अजून येईल. आणि लवकरात लवकर आपलं पडवीचं काम करण्याचा विचार आहे, बघूया. हे बघा कुणालचे बाबा उभे आहेत, ते फोन लावत आहेत कोणाला तरी. तर चला मित्रमैत्रिणीनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जरूर सांगा कमेंट करून. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.